नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जोशना पवार या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे. आज आपण इयत्ता 9वीच्या वर्गाची गणित या विषयाची पायाभूत चाचणी 2024-25 प्रश्नपत्रिका उत्तरांसहित अभ्यासणार आहोत. पा या ठिकाणी प्रश्न क्रमांक आणि प्रत्येक प्रश्नाला किती गुण निर्धारित करण्यात आलेले आहे ते दिलेले आहे. एकूण 60 गुणांचा हा पेपर आहे. 10 गुणांची तोंडी परीक्षा आणि 50 गुणांची लेखी परीक्षा आहे. प्रात्यक्षिक आणि तोंडी प्रश्न 10 गुणांसाठी या ठिकाणी विचारण्यात आलेले आहे. व्हिडिओ थांबून व्यवस्थित सर्व प्रश्न वाचून घ्यायचे आहेत. लेखी चाचणीवर आधारित प्रश्न क्रमांक 3. खाली दिलेली उदाहरणे सोडवा. एकूण 8 गुणांसाठी आहे हा प्रश्न. त्यातील अ प्रश्न आहे 1 गुणासाठी 30,09,20,025 ही संख्या अंकात लिहा. आपण त्या ठिकाणी लिहून घेतलेली आहे. ब प्रश्न सोडवा. 17,298 + 61,745 आणि त्यांची बेरीज येते 79,043. क प्रश्न 1 गुणासाठी 76,050 - 35,472 उत्तर येते 40,578. ड प्रश्न सोडवा. 9,099 × 307 आणि त्याचे उत्तर येते 27,93,393. ई प्रश्न सोडवा. 2,570/24 1 गुणासाठी आहे हा प्रश्न. भागाकार येतो 107 आणि बाकी येते 2. फ प्रश्न सोडवा. -42 - -39 त्याचे उत्तर येते -3. ग प्रश्न सोडवा. 1 गुणासाठी आहे उत्तर येते 0. हो प्रश्न व्यवहारी अपूर्णांकाचे दशांश अपूर्णांकात रूपांतर करा. प्रश्न 4. खाली दिलेली उदाहरणे सोडवा. एकूण 3 गुणांसाठी आहे हा प्रश्न. त्यातील अ प्रश्न 23 आणि 24 या परिमेय संख्या दरम्यान येणाऱ्या कोणत्याही दोन परिमेय संख्या लिहा. ब प्रश्न 3/5 आणि 1/5 या परिमेय संख्यांदरम्यान किती परिमेय संख्या असतात याचा योग्य पर्याय निवडून चौकटीत लिहा. तिसरा पर्याय बरोबर आहे असंख्य, म्हणून आपण पर्याय क्रमांक त्या ठिकाणी 3 लिहिलेला आहे. क प्रश्न दिलेल्या संख्या रेषेवर -2, 1/2, -0.5, 7/3 या संख्या कोणत्या दोन संख्यांच्या दरम्यान येतील? -100 आणि 100. प्रश्न 5. खाली दिलेली उदाहरणे सोडवा. एकूण 8 गुणांसाठी आहे. त्यातील अ प्रश्न x, y आणि z या संख्यांचा मध्य असणारा पर्याय निवडून चौकटीत लिहा. दुसरा पर्याय बरोबर आहे x + y + z/3, म्हणून त्या ठिकाणी आपण 2 पर्याय क्रमांक लिहिलेला आहे. ब प्रश्न फुटबॉल स्पर्धेत सुनीलने 7 सामन्यात एकूण 14 गोल केले तर त्याने सरासरी किती गोल केले? योग्य उत्तराचा पर्याय चौकटीत लिहा. योग्य उत्तर आहे 2. त्याचा 1 पर्याय बरोबर आहे, म्हणून त्या ठिकाणी आपण 1 क्रमांक लिहून घेतलेला आहे. क प्रश्न एका चाचणी परीक्षेत अतुलला मिळालेले गुण खालील विभाजित स्तंभालेखात दाखवले आहे, त्यावरून चाचणीत अतुलला मिळालेल्या गुणांचा मध्य काढा. गुणांचा मध्य 30 + 50 + 40/3, बेरीज आली 120/3, 3 ने 120 ला भागल्यानंतर उत्तर आले 40. अतुलला मिळालेल्या गुणांचा मध्य आहे 40 गुण. ड प्रश्न क्रिकेटच्या सामन्यात एका षटकात महेंद्रने पुढील प्रमाणे धावा काढल्या. 6, 4, 4, 6, 2, 6 यावरून त्याने त्या षटकात काढलेल्या सरासरी धावा किती? 2 गुणांसाठी आहे हा प्रश्न. धावांची सरासरी बरोबर एका षटकात काढलेल्या धावांची बेरीज भागिले एका षटकातील चेंडूंची संख्या आणि उत्तर येते 4.67. ई प्रश्न ग्रीन पार्क सोसायटीत राहणाऱ्या 30 कुटुंबातील सदस्यांची संख्या खालील वारंवारता सारणीत दिलेली आहे. दिलेल्या माहितीवरून 30 कुटुंबातील सदस्यांचा मध्य काढण्यासाठी खालील चौकटीत योग्य उत्तरे लिहून कृती पूर्ण करा. पण त्या ठिकाणी आपण कृती पूर्ण करून घेतलेली आहे. प्रश्न 6. खाली दिलेली उदाहरणे सोडवा. एकूण 7 गुणांसाठी आहे 6 प्रश्न. त्याचा पहिला पर्याय बरोबर आहे a + b + c/2, म्हणून आपण त्या ठिकाणी 1 क्रमांक लिहून घेतलेला आहे.
ब प्रश्न, समलंब चौकोनाचे क्षेत्रफळ 45 चौसेमी असून समांतर बाजूंच्या लांबीची बेरीज 15 सेमी आहे, तर त्या समलंब चौकोनाची उंची किती? योग्य उत्तराचा पर्याय चौकटीत लिहा. ए गुणासाठी आहे हा प्रश्न. चौथा पर्याय बरोबर आहे 6 सेमी, म्हणून आपण पर्याय क्रमांक त्या ठिकाणी 4 लिहून घेतलेला आहे. क प्रश्न, आकृतीत त्रिकोण ए ई डी चे क्षेत्रफळ 56 चौसेमी आहे, तर समभुज चौकोन ए बी सी डी चे क्षेत्रफळ काढा. पण त्या ठिकाणी आपण समभुज चौकोन ए बी सी डी चे क्षेत्रफळ काढलेले आहे आणि क्षेत्रफळ आलेले आहे 224 चौसेमी. ड प्रश्न, ड प्रश्नाचे उत्तर देखील आपण सोडून घेतलेले आहे. त्रिकोण ए बी ई बरोबर 600 चौरस मीटर आणि समलंब चौकोन बी सी डी ई चे क्षेत्रफळ येते 768 चौरस मीटर. दोघांची बेरीज करायची आहे आणि भूखंडाचे क्षेत्रफळ येते 1368 चौरस मीटर. प्रश्न सातवा, खाली दिलेली उदाहरणे सोडवा. एकूण 5 गुणांसाठी आहे हा प्रश्न, त्यातील अ प्रश्न 1 गुणासाठी आहे, त्याचे उत्तर येते 4. ब प्रश्न, पुढीलपैकी कोणती बैजिक राशी बहुपदी नाही? अचूक उत्तराचा पर्याय क्रमांक चौकटीत लिहा. दुसरा पर्याय बरोबर आहे म्हणून त्या ठिकाणी आपण 2 क्रमांक लिहून घेतलेला आहे. क प्रश्न सोडवा, 1 गुणासाठी आहे आणि त्याचे उत्तर येते 10y². ड प्रश्न, पहा त्या ठिकाणी आपल्याला सारणी पूर्ण करायची आहे 2 गुणांसाठी. आपण त्या ठिकाणी सारणी पूर्ण करून घेतलेली आहे. प्रश्न आठवा, खाली दिलेली उदाहरणे सोडवा. एकूण 7 गुणांसाठी आहे आठवा प्रश्न, त्यातील अ प्रश्न 2x+4=3x+5 या समीकरणाची उकल पुढीलपैकी कोणती आहे? अचूक उत्तराचा पर्याय क्रमांक चौकटीत लिहा. दुसरा पर्याय बरोबर आहे -1, म्हणून आपण त्या ठिकाणी पर्याय क्रमांक लिहून घेतलेला आहे 2. ब प्रश्न, साहिल रॉबर्टला म्हणाला माझे वजन तुझ्या वजनाच्या 1.5 आहे, तसेच आपल्या दोघांच्या वजनांची बेरीज 100 किलोग्रॅम आहे, तर रॉबर्टचे वजन किती? त्याचा तिसरा पर्याय बरोबर आहे 40 किलोग्रॅम, म्हणून आपण त्या ठिकाणी पर्याय क्रमांक लिहिलेला आहे 3. क प्रश्न, त्याचा दुसरा पर्याय क्रमांक बरोबर आहे x+3/x. ड प्रश्न, दीक्षा आणि विनोद यांना नाणी गोळा करण्याचा छंद आहे. विनोदने गोळा केलेल्या नाण्यांची संख्या ही दीक्षाने गोळा केलेल्या नाण्यांच्या संख्येपेक्षा तिपटीहून 2 अधिक आहे. दोघांनी एकूण 50 नाणी गोळा केली, तर दीक्षाने किती नाणी गोळा केली? त्या ठिकाणी आपण उदाहरण सोडून घेतलेलं आहे आणि त्याचे उत्तर येते दीक्षाने 12 नाणी गोळा केली. ई प्रश्न 2 गुणांसाठी आहे, आपण त्या ठिकाणी उत्तर सोडून घेतलेलं आहे आणि उत्तर येते मंगळवारचे तापमान 22°C. प्रश्न 9वा, खाली दिलेली उदाहरणे सोडवा. एकूण 5 गुणांसाठी आहे, त्यातील अ प्रश्न 2 गुणांसाठी. आकृतीत वर्तुळाचे केंद्र ओ आहे, त्यावरून खालील संज्ञांची नावे आकृतीवरून लिहा. त्रिज्या रेक ओडी किंवा रेक ओए किंवा रेक ओबी, कोणतीही एक त्रिज्या लिहायची आहे. जीवा रेक PQ, व्यास रेक AB आणि केंद्रीय कोण BOD. ब प्रश्न, वर्तुळ केंद्रातून जीवेवर टाकलेला लंब जीवेला दुभागतो. क प्रश्न, आकृतीत वर्तुळाचे केंद्र ओ आहे, आकृतीतील माहितीचा वापर करून चौकटीत योग्य उत्तर लिहा. एक गुणासाठी मापकंस AXB बरोबर मापकंस AOB. ड प्रश्न, एक गुणासाठी आहे, त्याचे उत्तर येते 7 सेमी. प्रश्न 10वा, खाली दिलेली उदाहरणे सोडवा. एकूण 7 गुणांसाठी आहे 10वा प्रश्न, त्यातील अ प्रश्न 4 गुणांसाठी आहे. चौकोन LEFT असा काढा की EL=4.5 सेमी, EF=5.5 सेमी, माप कोन L=80°, कोन E कोन T=100°. चौकोन LEFT प्रकार लिहा. बघा, चौकोन LEFT हा समांतर भूज चौकोन आहे. ब प्रश्न, ब प्रश्न 1 गुणासाठी आहे आणि त्याचे उत्तर येते समांतरभूज चौकोन. त्यानंतर आहे क प्रश्न, ज्या चौकोनाचे 4ही कोण काटकोन असतात त्या चौकोनाला टिंबटिंब म्हणतात. त्याचे उत्तर आयत किंवा चौकोन, दोघांपैकी कोणतंही एक लिहिलं तरी चालेल.
ड प्रश्न, खालीलपैकी कोणता चौकोन समांतरभुज चौकोन नाही, योग्य पर्याय क्रमांक चौकोटीत लिहा एक गुणासाठी. त्याचा तिसरा पर्याय आहे समलंब चौकोन, म्हणून आपण त्या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 लिहिलेला आहे. समलंब चौकोन हा समांतरभुज चौकोन नाही. पहा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण इयत्ता 9वीच्या वर्गाची पायाभूत चाचणी 2024-25 प्रश्नपत्रिका उत्तरांसहित अभ्यासली. तुम्हाला जर 9वीच्या वर्गाची प्रथम घटक चाचणी, प्रथम सत्र परीक्षा, द्वितीय घटक चाचणी, द्वितीय सत्र परीक्षा प्रश्नपत्रिका अभ्यासायच्या असतील तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये इयत्ता 9वी प्रश्नपत्रिका प्लेलिस्ट देण्यात आलेली आहे, ती प्लेलिस्ट पहा आणि इतर विषयांच्या प्रश्नपत्रिकेचा देखील सराव करा. आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून या पुढचे जे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ मी यूट्यूबवर टाकेन त्याची नोटिफिकेशन अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल.